संख्यांचा क्रम ओळखणे. या घटकामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत, स्पर्धा परीक्षेत, एमटीएस परीक्षेसारख्या परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये नेमकं आपल्याला उत्तर कसं शोधायचं पहा. आता क्रमाने काही संख्या दिलेल्या असतात, मग त्या टप्प्याने असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, किंवा त्यामधील अंकांची बेरीज असेल, त्या क्रमाने आपल्याला जिथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी मागचा क्रम ओळखून पुढे कोणती संख्या येणार आहे ती प्रश्नचिन्हाच्या जागी लिहायची असते आणि आपलं उत्तर शोधायचं असतं. आपण उदाहरण पाहू. या संख्यांमधील पहिला इथपर्यंतचा क्रम आपल्याला आधी लक्षात घ्यावा लागणार आहे की या नेमक्या कोणत्या संख्या आहेत, किंवा त्यामध्ये कितीने वाढत गेल्यात, किंवा इथे कोणता टप्पा आहे का, त्या नेमक्या कोणत्या पाढ्यातील आहे, त्यावरून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची आहे. पहा आणि सांगा बरं मला इथं कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी. दहा. शाबाश. कशा म्हणून सांगा? बेच्या पाड्यातले. बेच्या पाड्यातल्या संख्या बेदुनीच्या बेत्री सहा बेजो काठ आणि इथं क्रमाने येणारी संख्या कोणती असणार आहे? दहा. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे? एक असणार आहे. पहा बरं या संख्यांमधला क्रम कोणता आहे किंवा त्या कोणत्या गटात मोडणाऱ्या संख्या आहेत त्यावरून तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे कळणार आहे. मग आता याचा क्रम कोणता आहे त्यावरून तुम्हाला इथं कळणार आहे. अकरा येणार आहे. बरोबर आहे. कशामुळे? विषम संख्यांचा क्रम आहे हा. म्हणून तीन नंतर येणारी विषम संख्या सात, ते सात नंतर नऊ, नऊ ने क्रमाने येणारी विषम संख्या अकरा आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक एक असणार आहे. पहा सांगा बरं मला एक प्रश्नचिन्ह नऊ सोळा चार बोल दिलेले आहे आणि हे खालचे पर्याय आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकी कोणती संख्या असणार? संख्या एक चा वर्ग एक गुणिले एक, दोन चा वर्ग दोन गुणिले दोन चार, तीन चा वर्ग तीन गुणिले तीन चार चा वर्ग सोळा. इथं कितीचा वर्ग येईल? दोन. दोन. अशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळे नेमका हा क्रम दिलेला कोणता आहे आणि मग त्याच क्रमाने आपल्याला येणारं उत्तर शोधायचं असतं आणि म्हणून आपण नेमका दिलेला क्रम ओळखणं आणि बरोबर संख्या ओळखून त्या उत्तराला गोल करणं